आजही 24 तास एक पाऊल पुढे। अरे सकाळी बडे लवकर उठतात, आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये? यांना बरोबर यांना झोपा लागत नाहीत, सतत पैशाचे व्यवहार करत बसायचे, लागेल कशी झोप? करोडो हजारो कोटी रुपये लपवायचे कुठे, लपवायचे कुठे? याच्या झोप उडाली। सकाळी लवकर उठतात कारण सगळी पैशाची डीलिंग सकाळी, त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं, आम्हाला गरज नाही। अरे जनतेला काम झाल्याची मतलब आहे जे तुमच्याकडनं होत नाही। काय करायचं काय अजित पवारांचं? मध्ये मोठं बंड बिंड केलं, राजीनामा देईन, मग काकांनी डोळे वटारले, मग मागे हात बांधून दाती तृण घेऊन समोर उभे राहिले, काका मला माफ करा। दोन महिने बिन खात्याचे मंत्री होते, तो माफीनाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहिती आहे, कशी माफी मागितली, शरद पवार साहेब कसे चिडले, पहिल्यांदा मोठा बंड बिंड केलं, आमदार बिमदार सगळे पाठीशी येतील। 3 दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले, एक आमदार पाठीशी नाही, एकटे। बरं, घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं, नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं। वय वर्ष 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतं अजून। त्या काकांनी हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला? पहिलं कसं रुबाबात असायचं, रुबाबात आता लगेच प्रतिक्रिया, पक्षीय जो निर्णय करेल तो मला मान्य आहे, बाकी सगळं पवार साहेबांनी बघायचंय। फालतू फुकटचे सल्ले देऊ नका आम्हाला, राज ठाकरे म्हणे नकला करता, या बेअकल्यांच्याच नकला कराव्या लागतात मला। अरे तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी कसं पोहोचवीन हा माझा प्रश्न आहे, तुम्हाला जर पोहोचवता येत नाही, तुम्हाला जर बोलता येत नाही, मी काय करू? मला काहीच नाही करता येणार। ते मध्यंतरी ते भास्कर जाधव, ते कोणत्या आमदार त्यांचे राष्ट्रवादीचे, त्याचं लग्न मुलीचं मुलाचं काही लग्न विघ्न झालं, शाही थाटामध्ये लग्न विघ्न केलं, आणि मग पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी सोलपटून काढलं त्याला की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, जनतेमध्ये काम करणाऱ्या माणसांनी अशा प्रकारची गोष्ट करू नये, मान्यच आहे। पण पवार साहेब मला फक्त एकच आपल्याला विचारायचं आहे, हा दुष्काळ पडला कसा, हा दुष्काळ आला कसा? हे पाटबंधारे खाते आणि इतर सगळी खाती ही तुमच्याच पुतळ्याच्या हातामध्ये इतकी वर्ष आहेत, त्याच्यानंतर हा दुष्काळ पडला कसा? महाराष्ट्राचे 70-80 हजार कोटी रुपये गेले कुठे? धरणं आणि कालव्यांची कामं का नाही पूर्ण झाली? जर तुमच्याच मंत्र्यांकडनं जर ही कामं पूर्ण झाली नाही, अहो दुष्काळ आहे, तो काही भूकंप नाही आहे कि भास्कर आला किंवा पूरही नाही आहे तो कि बदाबदा पाणी आलं आपलं एकदम, तो दुष्काळ आहे। दुष्काळ हा अगोदर कळतो,
सगळी यंत्रणा महाराष्ट्र शासन काय देशाकडे सगळी यंत्रणा असते. जगामध्ये ही प्रत्येक गोष्ट कळते, पाऊस किती झाला, पीक किती आलं. मी एक मध्यंतरी फार लेख वाचत होतो, एक छान लेख आहे, त्याच्यामध्ये अप्रतिम वाक्य आहे की भूकंप आणि पूर हे आवाज करत येतात, गडगडाट कडकडाट करत येतात. पण दुष्काळ हा चोर पावलाने येतो, तो हळूहळू येतो, आणि तो येतो तो येणार असतो हे तुम्हाला अगोदर कळतं. हे जर तुम्हाला अगोदर कळलं होतं, हे सगळे मंत्री सांगतायत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की या वेळेला 2013 शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे, 72 सारखा दुष्काळ पडेल. कल्पना आली होती ना, कल्पना होती ना, मग का ना नियोजन झालं? का महाराष्ट्र नियोजनात कमी पडला? आजची परिस्थिती आहे, आजची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 44,000 गावं आहेत, त्याच्यापैकी आज फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 6,000 गावं दुष्काळग्रस्त आहेत. मार्च मध्ये आकडा वाढणार, मे मध्ये आकडा वाढणार, जून मध्ये पाऊस पडला नाही तर अजून आकडा वाढणार, स्थलांतरितांचं प्रमाण वाढणार, गावाच्या गावं तांडेच्या तांडे बाहेर पडणार. कोण कुठची काय गोष्ट करतोय कोणालाच माहिती नाही. आता माझ्याकडे इथे कुठे गेलो तो पेपर, कल्पनाच नाही, माहितीच नाही कोणाला. लातूर जिल्ह्यामध्ये दिवसाला 150 बोर खोदले जातात, 150 बोर दिवसाला, 150 ते 200. त्याची महिन्याला जर आकडेवारी पाहिली तर जवळपास 4,000 बोर जिल्ह्यामध्ये, फक्त लातूर जिल्ह्यामध्ये होतात. हे जमिनीतलं पाणी सगळं बाहेर काढलं जाते. किती फूट खाली चाललेत? हजार फूट खाली चाललेत, 800 फूट खाली चाललेत, 1200 फूट खाली चाललेत पाणी शोधायला. हा पाण्याचा उपसा जर वाढत गेला, भविष्यात तर पाणी जमिनीत सापडणार पण नाही, पण याच्यावरती नियंत्रणही कोणाचं नाही. आणि हे कुठून होत आहे? वर्तमानपत्र कोणतं? हे सांगताय कोण? हे बोलताय कोण? शरद पवार साहेबांचा सकाळ नावाचं दैनिक आहे, त्याच्यामधला हा रिपोर्ट आहे, त्यातलाच रिपोर्ट आहे. आणि ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग, महिन्याची आकडेवारी पाहिली तर 4,000 बोर जिल्ह्यात घेतले जात आहेत. जिल्ह्यात असलेल्या 70 मशीनपैकी केवळ 15 मशीन या लातूर जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या आहेत. उर्वरित मशीन्स तामिळनाडूतून आलेले आहेत. येथील मशीन चालक जिल्ह्यात तळ ठोकून आहेत, रात्रंदिवस ते बोर घेऊन पैसा कमवत आहेत. लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी खर्च होणारा हा बहुतांशी पैसा हा तामिळनाडूमध्ये जात आहे. म्हणजे आमच्याकडे एक तर पाणी नाही, आमच्याकडे नियोजन नाही, आमच्याकडे बोर खणले घेतले जात नाहीत. बोर घेतले तर ते घ्यायला येणारे तामिळनाडूमधले लोक आहेत, आणि जो पैसा खर्च होतोय प्रत्येक बोरला तो तामिळनाडूमध्ये जातोय. म्हणजे आमच्या इथल्या लोकांनाही ते पैसे मिळत नाहीयेत. नियोजन कोणाचं? लक्ष कोणाचं आहे याच्याकडे? पाहतंय कोण? कोणीच नाही, कोणीही पाहत नाही, कोणाला पाहावंसही वाटत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आकडेवारी बघा या लोकांनी दिलेली, ह्याच आत्ता ही आकडेवारी समोर जी येते, महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली 16,286 कामे सुरू असून या कामावर 1,34,161 मजूर काम करीत आहेत. राज्यात आतापर्यंत 420 जनावरांच्या छावण्या उघडण्यात आल्या असून या 3,82,607 या चारा वितरणासाठी, फक्त चारा वितरणासाठी 684,29,00,000 एवढा निधी वितरित करण्यात आला आहे. मी आपल्याला का वाचून दाखवलं? हे आपल्याला कशासाठी वाचून दाखवलं? एवढ्यासाठीच वाचून दाखवलं की सिंचनावरती आतापर्यंत 70,000 कोटी रुपये खर्च केले. झी 24 तास एक पाऊल पुढे.